ह्या फिशचं कोणाला नाव जर माहिती असेल तर एवढा जवळून स्टिंग्रे पण आहे, शार्क पण आहे आणि यकृ पण वाटतं. कसला वाटतं बघा हा मासा, आता कसला मोठा स्टिंग्रे आहे. स्टिंग्रे आणि ह्या गिटार फिश, इथे एक लपला बघा गिटार फिश. सर्वात असा सुंदर मासा हा बघा, असला भारी मासा. आणि हा केण आणि हा बांगरा बघा, बांगरा नुसता बांगरा. नमस्कार मंडळी, जय हिंद. बँगला चॅनलवरती स्वागत करत आहे. आणि आज बऱ्याच दिवसांनी माझं एक स्वप्न होतं, स्वप्न जे असंच यायची इच्छा होतीच चेन्नईला, असं सर्वात मोठा ॲक्वेरियम आहे जगातला, आपल्या भारतातला सर्वात मोठा ॲक्वेरियम. त्यात म्हणजे माशांचं कलेक्शन खूप प्रकारे आहे, अंडर वॉटर टनल वगैरे आहे. तर बरेच दिवस इच्छा होती, तर आज मी आलेलो आहे चेन्नईला. तर चेन्नईचा तो ॲक्वेरियम तुम्ही तो इंट्रो आणि थंबनेलमध्ये बघितलाच असेल कसा काय ते. तर आजचे व्हिडिओ तुम्हाला खूप असे इंटरेस्टिंग असेल, भरपूर सारा मासा असा आम्ही पकडतो, पण तो मासा मला असा तो तुम्हाला असा लाईव्ह बघायला भेटेल की कसा राहतं, कसा स्विमिंग करतं, कसा सगळं ते बघायला भेटेल. तर आज आपल्या चॅनल नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून टाका विसरा अँग्लरला, आणि आपलं इंस्टाग्राम पण पेज आहेच विसरा डॅश अँग्लर्स म्हणून, ते खाली मेन्शन केलंच आहे मी. आणि चला आज आणि आजची व्हिडिओ एन्जॉय करा. तर आपण आता चाललो आहे आणि बाहेर पण पक्का ऊन आहे, जाम म्हणजे डायरेक्ट करपायला होतं आहे. तर आपण आलो आहे गाडीतच आणि जाऊया. तर आपला वॉटर किंग काय आहे तो VGP मरीन किंगडमचं नाव आहे. आणि त्यासाठी येण्यासाठी मी इथं पहिले घरून आलो, फ्लाईटने आलो. फ्लाईटने थोडी घाई झाली म्हणून काय मला फ्लाईटचं काय हे करता आलं नाही. डायरेक्ट आता इथूनच टॅक्सी केली एअरपोर्टवरून, ती काहीतरी जवळजवळ 300-350 रुपये घेते. तर तिथून आता आपण ज्या मरीन किंगडमचा जो प्रवास आहे तो आपण चला तर पुढे जाऊन बघूया. तर आपण पोहोचलो आहे मरीन किंगडम जवळजवळ, 40-41 मिनिटाची कारची राईड होती. आणि इथून आता आपण मागच्या माझ्या मागेच आहे मरीन किंगडम म्हणून. त्यात बघू आता तिकीट वगैरे काढून आणि तुम्हाला दाखवतो किती प्राईस वगैरे आणि कसं काय. तर ऊन पण पका आहे ज्यामध्ये, म्हणजे करपायला होतं अक्षरशः. मरीन किंगडम बघूया आज काय आहे ते. बघू शकता त्याने आपल्याला एंट्री कार्ड दिला आहे, एंट्री आणि एक्झिटसाठी आपल्याला हा कार्ड सोबत ठेवायचं आहे. आणि पाहू शकता एका पर पर्सनचा 695 तिकीट आहे. तर बघूया 695 रुपये आज सार्थक ठरत आहेत का नाही ठरत, पाहू पुढे. पाहू शकता इथं पहिलाच आल्या ओपनिंगलाच आहे, खतरनाक. तिकीट गार बोलता न्यायला इथं मगरीसारखा तोंड आहे. तिकड तिलापिया पण आहे, झेब्रा तिलापिया त्याचे नाव आहेत. लाईन बरा सगळे झेब्रा तिलापिया दाखवतो थांब. बारीक खवले आहेत, खवलंच वाटतंय दुसरा काय. आणि इथं फिश टँक मधलं त्याचे मासे. इथं बघू शकतो असं आतमध्ये जाऊन आपण बघू पण शकतो लहान पोरं. एंजल फिश आहे, एंजल इथे पण एलिगेटरच बार फिश आहे. आणि लहान पोरं पण तिथे आतमध्ये अंडर वॉटर बघताय, बघू शकतो. इथं सरडोक आहेत, सरडोक बघू शकतो. खायला यायला त्यांना ठेवलेलं आहे खाना. फक्त ना असं बनला आहे कंटिन्यू, असं वाटतं की कुठं जंगला तर झालं आहे. आणि इथं आपलं कोई फिश, हा मला माशेर सारखा वाटतंय, माशेर.
तुला गोड्या पाण्यातच वाटतात मासे मला तरी. कटला बघू शकता, कटला बघा कसला मोठा कटला आहे. कटला बोलला की आपला हर्षद नागवाचीच आठवण येते. कटला किंग आपल्या दारियातला हर्षद नागवा हा असला मोठा कटला बघू शकता. किती मोठा कटला आहे, जवळजवळ 15 किलो तरी नक्कीच आहे. इथं पण आहे फिश टँक मधला शार्क. हे पहिल्यांदाच असल्या प्रकारचे मासे बघते मी पण, फर्स्ट टाइम बघितला. आणि इकडे स्टिंगरे बघू शकता, स्टिंगरे कशी वाटते तरी. अजून आपला हा अर्धाच झालाय, बाकी अजून बघायचा बाकी. हे सगळं माझ्या वाटते फ्रेश वॉटरचेच मासे तिथले. अजून जे मेन आहेत खाऱ्या पाण्यातलं, जे खाऱ्या पाण्यातलं माझ्या वाटते खालच्या बोलतात. व्हिडिओला अजिबात स्किप ना करू, एकदम मजेदार अशी व्हिडिओ आहे. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ठेवा, विसरा अँग्लरला. चला आता पुढचा पण आपण तुम्हाला दाखवतो काय काय मासे आहेत. आणि आता खरं आपलं झालेच वाटते खाऱ्या पाण्याचं मासे चालू. वड बघू शकता, वड बाबा मस्त साईज आहे वड्यांची पण. चांद पॉपलेट वडा आणि खवलीच आहे तिथं. वाडा पण खायला भारी लागतं मासा, वडा मासा. हा बघू शकता, हा माझ्या वाटते पालूचा कुठलातरी प्रकार वाटतो. बारीक बारीक तांबी खरवण बोलतात माझ्या मते. तिथे एकदा नाव ऐकलेलं आहे माशाचा, जितड्यासारखा प्रकार असतो. आणि तिकडे कॉपऱ्यात बघू शकता, दिसते कॉपऱ्यातला राजा आहे, राजा जितारा, किंग ऑफ दर्या ग्यारामुंडी. गपचूप बसले तिथे खालीच, एकदम कॉपऱ्यात कशी शांत बसले. या ब्यारामुंडी अशा डगरी खाली वगैरे लपून बसतात. मस्त साईजची पण ब्यारामुंडी, जवळजवळ 7-8 किलो जे असू शकते असं मला वाटतं. आणि पहिल्यांदाच अशी मी ब्यारामुंडी ॲक्वेरियमला बघतो. ही बघा बाहेर नाही वाईट सरी दिसायला. ही बघा कसली साईज आहे ब्यारामुंडीची. ही एक भेटली तरी मस्त कांजी डायरेक्ट. बाहेर याची वाट जाम बघितली, 15 मिनिटं इथं जाऊन बाहेर काही येत नाही. तर आपण पुढचा बघून घेऊया तोपर्यंत. इथं बारीक मावरा, चांगला बारीक मावराच वाटतंय, रंगी बिरंगी. हा उपवला वाटतं तो आरवा झालाय मासा. हाय हाय जिता जिता. टुटर ट्रिगर फिश ज्या बेट फिशिंगला लागतात, ज्या जिगिंगला पण लावतात. आणि हा ब्राऊन ट्रिगर, त्या ह्याच्यात आता समोर दाखवेन त्या टँकमध्ये हे फिश आहेत. आणि हे क्रू पण आहे, बघूया आता हे क्रू कुठं आपल्याला भेटतंय. आता केंड वाटते पका मोठा केंड, पण तो खालचा कुठला आहे कलेटा, हा ग्रुपरच वाटतंय. आणि तो ट्रिगर फिश ब्लू कलरचा बघू शकता. ट्रिगर फिश दिसायला एकदम भारी दिसतं, एकदम डार्क ब्ल्यू असा. तिकडं पण एक आहे काहीतरी. हेक्रू कुठं आहे ज्यातला, हेक्रू बघायला, हेक्रू आहे ज्यांना वाटतं. माझ्या हाच हेक्रू आहे काला, पण हा एवढा काला पाहिल्यानंतर हेक्रू बघतो. आणि हा फिश टँकमधला सगळा बारीक बारीक मावरा, खतरनाक दिसायला, एकदम खतरनाक. सॉरी बघू शकता, इथं पण एकदम झेब्रा कलरचा असा. बांगरा बघा, बांगरा नुसता बांगरा. बांगड्याचा चप्पल मासा दोन प्रकार, हा एक आहे तिथं आणि तो समोर एक दिसते तो बांगडाच. बांगडा पण बघू शकता काहीतरी नवीनच प्रकार आहे. आणि
ऑरेस्ट दिसतंय इथं बघू शहात मासा इथं येल्लो ऑरेस्ट आपण मासा असला बाहेर दिसतंय बघा सत्तर नाचला साईज पहिल्यांदाच बघतो असला मासा इथं एकदम रेडियम सारखा चमक रेडियम आणि हा काट हे काट डेंजर असतात खूप मी आयुष्यात हे पहिल्यांदा असा अर्ध मासा बघतोय बघू शकता जर कोणाला असे ह्या माशाचे नावं माहिती असतील असे मध्ये मध्ये कमेंट करा हे माझ्यामध्ये आमचे काय नाव वसलेलं हिसाब बरं तोंडात नाव आहे गोधीर गोधीर मासा बघ गोधीर आता आठवला गोधीर असा मातीला राहते चिठ्ठी सर्वात असा सुंदर मासा हा बघा असला भारी मासा दिसतोय लायन फिश बोलतात त्याला लायन फिश बघितलेला पण नाव मला पण नव्हतं आणि इथं त्यांचा डायरेक्ट असा हेच आहेत पूर्ण चार पाच आहेत एकदाच लायन फिश लायन फिश बद्दल इथं सुंदर मासा त्याच्यात एक पिक्चर पण निघलेला त्याचा निमो त्याचं नाव होतं असंच माशाचा खरा नाव इथं दिसतंय हा या माशाचा पिक्चर पण निघलेला काय भारी मासा म्हणजे एकदम लहानपणी आठवतो मला अजून तो पिक्चर निमो नावाचा त्या माशाचं नाव होता आणि त्याचा छोटं छोटं तसं दिसणार मासा हा कलरच भारी आहे माशाचा किती प्रमाणात आहेत बघा छोटे 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 तुम्हाला अंडर वॉटर जाऊन एक एक्सपिरियन्स दाखवतो तुम्हाला अंडर वॉटर खाली तुम्हाला पाण्याच्या आत जाऊन दाखवतो म्हणजे असा आहे तो सीन बघू शकता खतरनाक असा पूर्ण पाठीमागा मासा आहेत एकदम आतमध्ये असा टनलच्या आतमध्ये मस्त सिस्टम बनवलं दाखवासाठी चला निघ बाहेर बारीक पोरांचा आहे नाही तर लोक हसायचे आपल्याला काय काय नावं आहेत मला पण नाही समजत आहे पहिल्यांदा बघतोय काय काय दाखवते पण नाही समजत सगळं एक भारी दाखवासारखं आहे सर्वात आमचं म्हणजे न आवडणारा मासा म्हणजे फिशिंगला जाताव ना त्या डोक्याला ताप आणणारा असा ईल ह्या साली बघा ह्या साली वाट लावता ना ह्या साली फिशिंगला गेल्यावर ह्या असं दगडीन बसतात ना आमचा बेट खातात वाट लावतात सगळा मा ह्यांच्यावर सगळा मावरा पण पलतो आहे ह्या असाली पहिल्यांदा बघितली ह्या साली पक्क्यामुळे ह्या साली आहेत बघा असल्या मोठ्या कुठे ह्या साली एवढ्या मोठ्या ह्या साली जनावर वाटते हा नको हा मासा नकोच हा मासा बघितला असेल आमच्या माझ्या व्हिडिओमध्ये मागं आणि आता तुम्हाला भारी मासा दाखवते एक तुम्हाला पण असा आवडेल या टँकमध्ये लपला आहे तो आय थिंक तिकडे आहे मोठी बॉयटा आहे बॉयटा आणि इथं स्टिंगरे स्टिंगरे बोलला की एकच माणसाची आठवण येतं आपला अविनाश जा मी बॉम्बे अँगलरचा मेन माणूस आणि स्टिंगरे आणि हा बघा हा आहे त्याचं नाव विसर बरं त्याचं नाव स्टिंगरे आहे कसला मोठा स्टिंगरे आहे स्टिंगरे आणि ह्या गिटार फिश इथे एक लपला बघा गिटार फिश सगळे मासे बेट फिशिंगला लागणार आहेत बेट फिशिंगला अविनाश आणि हा महाराष्ट्रातला आपला रेकॉर्ड आहे आय थिंक तरी तो 37 किलोचा आणि हा त्याचा एक चॅलेंज पण आहे जो आपला न्यू बॉम्बे अँगल ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये किंवा बाहेरच्यांनी जो ह्याच्यापेक्षा मोठा लागला अविनाशाकडून 5000 बक्षीस आहे काढू शकता आणि जर बाहेरचा असेल न्यू बॉम्बे अँगल त्यांनी अविनाशला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता ह्या कॉम्पिटिशनला भाग घेण्यासाठी तो मी स्टिक त्यांनी बनवलेला पॅम्पलेट टाकेनच ह्या इंट्रोमध्ये लगेच बघू शकता कसलं मोठं स्टिंगरे आहे स्टिंगरे खालीच एकदम असे मोठे साईजचे माझ्यामध्ये 10-12 किलोचे नक्कीच असतील हो मग जो अविनाश 37 किलो पकडला असतो किती मोठा आणि त्याने किती जोरला असतो त्याचा त्याला माहिती असं आयराकडला कामं त्याला काढायचं पहिल्यांदा एवढ्या जवळून स्टिंगरे बघ एक ना असं 4-5 भारी असा शेवंडी लॉबस्टर बोलतात त्याला लॉबस्टर बा साईज बघा शेवंड्यांची कसली आहे खतरनाक साईज आहे शेवंड्यांची पैसा वसूल आहे नक्की तर व्हिजिट करा कोणाला असे माशांची आवड असेल त्याने एक नंबर बघण्यासारखं आहे आपल्या भारतातला सर्वात मोठा आहे आणि इथं पण बघू शकता माकुल ऑक्टोपस 2-3 प्रकारचे आहेत इथं ऑक्टोपस इथं एक आहे इथं एक आहे
स्टारफिश स्टारफिश मी पहिल्यांदा मालवणला बघितलेला किनारत हातात घेऊन बघू शकता आपलं खाऱ्या पाण्याचं मास यकरू कस मस्त जायचं यकरू आणि शार्क तिथं स्टिंग्रेचा तो प्रकार नाव मला पण मिळलं नाव बघतोय तर कुठं भेटला तर हा मासा आय थिंक माझ्यामध्ये मेलला वाटतंय जरा असं काहीतरी जरा प्रॉब्लेम झाला वाटतंय त्या जिट्या पण होत्या आता जिट्या बघा शार्क बघा शार्क तिकडं पण आहेत खूप सारे शार्क आणि इथं जिटिया लय जे आम्ही तवसाला पकडायला जातो ह्या जिटिया एक वेगळीच माझ्या माशाला रॉडवरती खेचायची प्लेटचाच प्रकार वाटतंय पण पापलेट आहे मस्त मोठे साईजचं आहेत छान पापलेट मजेत मध्ये जिट्या पण आहेत येलो फिन जिट्या येलो फिन जिट्टी आत्ता आपण तसाला कदा प्रशांत दादा लागले एक येलो फिन जिटी बघू शकतो येलो फिन जिटी यकरू किती मोठा यकरू आहे मस्तच आहे आपला फेवरेट मासा यकरू एकदम असे मला लागलेले एकदम फिश आहे आणि खायला पण भारी लागतो मासा मी कधी खाल्ला नव्हता पण फिशिंग करायला लागलं पण पहिल्यांदा खाल्लं जावं भारी वाटलं अजून पण भारी लागतं चिकन मटनला पण फेल आहे मासा तिथे लहान लहान मुलं पण बघायला आले आहेत आणि इथं एक टनल टाईप आहे टनल आहे इथं बघू शकता सुंदर टनलमध्ये इथं शार्क आहेत समोरासमोर दिसतात टनल पण असं एकदम असं वाटतं दुबईचा सीन आहे दुबईला पण असंच ॲक्वेरियम आहे बघा शार्क बारीक यकरू आहे बारीक शार्क इथे पण बघायचं शार्क नुसतं शार्कचं शार्क आहे टनल पण एक नंबर आहे जिट्या बघा जिट्या चार पाच किलोच्या जिट्या आहेत त्या चांगला भावरा एकत्र पावतात जिटी येल्लो फिन जिटी वगैरे मासा आहे तर मोस्ट ऑफ ग्रुपमध्येच फिरतो आणि इथं पण हे ग्रुपनेच फिरत आहेत तीन चार करून जिट्या सीन वाटतंय म्हणजे एकदम असं वाटत ना का इंडियात असं बनलं आहे सेम दुबईवाल्याचं जो दुबईचं ॲक्वेरियम आहे तशी फिलिंग आहे मस्त केलाय ह्या फिशचा कोणाला नाव जर माहिती असेल तर एवढा जवळून स्टिंग्रे पण आहे शार्क पण आहे आणि यकरू पण वाटतं कसला वाटतं बघा हा मासा खतरनाक नाव मी माहिती करतो आणि सांगतो जर समजलं तर तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये नक्की सांगा कसला भारी आपटे मासा खतरनाक पहिल्यांदा बघितला मी आणि पांढरा एकरू बघतो तर पांढरा एकरू शांत बसला पांढरा एकरू एकदम असा खतरनाक ताम बारीक सांगता हे क्रू कसा शांत बसलाय डगरीच्या पट्टीत असे असतात हे क्रू आणि चिट्ट्या मागापासून इथं फिरतायच आहेत शार्क आहे त्यांचा दारे असा झुंड चाललाय समोरच येलो फिन जिट्या यकरू
असं अंडर वॉटर बनवलं आहे शांत असं बसून बघायला. इथं अंडर वॉटर शो पण होतं, डायव्हर्स खाली उतरतात. म्हणजे आता थोडा मला लेट झाला आहे आणि मला निघायचं पण आणि नेक्स्ट शो आता थोडा लेट आहे. आणि हे बघा सुंदर सुंदर असे मासे. ग्रेट व्हाईट शार्क आहे, बघू शकता. मस्त पहिल्यांदा बघितलं एवढा जवळ असला. ग्रेट व्हाईट शार्क व्हाईट टाम बघू शकता. व्हाईट टाम हे आय थिंक हर्षदला तवसाला एक फोटो आहे हर्षद तवसाला लागलेला. व्हाईट टाम पहिल्यांदा बघते मी पण. मिक्स हा स्टिंग्रे शार्कचा, तर त्याचा तोंड बघू शकता तुम्ही जवळून. जवळून त्याचा तोंड आहे तो असा असा स्टिंग्रे सारखा आणि पाचचा भाग आहे तो शार्क फिशचा. हो बघा खतरनाक रे, पैसा वसूल आहे फिश टँक पूर्ण अक्वेरियम. ग्रेट व्हाईट जरा इथं आपल्या जवळ दिसू शकते बघूया आली तर. बघा ग्रेट व्हाईट शार्क त्या खाली तो असतो त्या चिकटू मासा होता त्या चिकटू. कसला मासा वाटते बघा, भारी खतरनाक. पूर्ण गोल अंडर वॉटर पूर्ण माशात मासा आहे तिथं. असं मंडळी एवढा भारी असा अक्वेरियम होता, म्हणजे आपल्या भारतातला असा पहिला अक्वेरियम एवढा मोठा. आणि मेन गोष्ट असं अंडर वॉटर टनल्स टाईप वगैरे सगळे एवढे फिशिंगच्या व्हरायटी मी एवढ्या व्हरायटी अजूनपर्यंत कुठेच नाही बघितल्या. छोट्या माशापासून मोठ्या माशापर्यंत कडक अशा मस्त साईज वगैरे सगळेच मस्त आहे. तर तुम्ही पण एक दिवस चेन्नई साईडला आला तर हा अक्वेरियमला नक्की व्हिजिट करा, म्हणजे असं खूप पाहण्यासारखं आहे. आणि आता आपली जायची वेळ झालेली आहे. 695 तिकीट आहे, मस्त 695 ठीक आहे. आणि एवढा त्याच्यात मस्त असं व्हरायटी वगैरे बघायला मिळते. एकदा कधीतरी नक्की व्हिजिट करा. आणि आता आपण इकडे चेन्नईला थोडे दिवस तर इकडचे मासेमारी इकडचं सगळं काही तुम्हाला दाखवेन मी थोडे दिवस. तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या वैसे काय अँगलरला. अशा नवीन भारी भारी व्हिडिओ मी तुम्हाला कंटिन्यू करत राहीन. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.